नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो, आज आपण बनवणार आहोत सिंपल चॉकलेट केक। आणि त्याच्यासाठी मी 100 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, 100 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे, 1 चम्मच कोको पावडर, 1 चम्मच बेकिंग पावडर, इथे मी कुकिंग ऑइल घेतलेलं आहे आणि 2 अंडी घेतलेली आहेत आणि व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे। आपण आता हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते अगोदर चाळून घेणार आहोत व्यवस्थित। आणि छान असे मिक्स करून घेणार आहोत, त्याच्यामध्ये गुठला राहता कामा नये। नंतर त्याच्यामध्ये आपण एसेन्स टाकणार आहोत 2-3 थेंब, छान मिक्स करून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकणार आहोत, छान मिक्स करायचे आहेत। अंडे टाकून घेणार आहोत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स करून घेतलेलं आहे, बॅटर छान तयार केलेलं आहे। तरी पण जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये थोडंसं 1 चम्मच दूध टाकू शकतो आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इलेक्ट्रिक हँड ब्लेंडरच्या सहाय्याने केलं तरी छान लवकर होतो, असं करायला गेलो तर थोडा वेळ लागतो। छान मिक्स करून घेतलेलं आहे, फेटून घेतलंय चांगलं। आता मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, कुकरचंच भांडं आहे, त्याच्यामध्ये मी हे ऑइल करून घेतलेलं आहे। बटर वगैरे लावलं तरी चालेल, घी लावलं तरी चालेल। त्याच्यामध्ये मी बटर पेपर टाकलेलं आहे आणि त्याला सुद्धा ग्रीस करून घेतलेलं आहे। आता हे बटर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत, आणि ह्याला असं टॅप करून घ्यायचं। मी इथे कुकर ठेवलेला आहे, हे गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, 1 वाटी मीठ आहे 1 कप, आणि ते चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे। इथे आपल्याला त्याच्यातून भांडं काढताना कुकरमधून गरम लागू नये म्हणून मी हे कुकरच्याच भांड्यांचं स्टँड आहे ते लावणार आहे। आतमध्ये मीठ घातलेलं असल्यानंतर त्याच्यामध्ये कोणता तरी एखादा स्टँड टाकायचं आणि त्याच्यावरती भांडं ठेवायचं, डायरेक्ट ठेवायचं नाही, म्हणून मी अशा पद्धतीने भांडं तयार करून घेतलेलं। आता मी हे गरम झालेलं कुकर जे आहे ते 5 मिनटं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे मीठ आहे त्या मिठावरती आपण हे स्टँड ठेवणार आहोत असं।
कुकरला शिट्टी लावायची नाही, कुकरची शिट्टी काढून ठेवायची आणि त्याला झाकण लावून पुन्हा गॅसवर ठेवायचं। आणि 20 मिनिट मंद आचेवरती म्हणजे स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं। केक आपला 20 मिनिट शिजवून आता 5 मिनिट मी थंड करून घेतलेला आहे। आपण बघूया उघडून केक आपला तयार आहे का। गरम गरम आहे म्हणजे आपला केक छान असा फुललेला आहे। बघा मस्त फुलून आलेला आहे। आता हे जरा आपण थंड होऊ द्यायचे। आपला केक छान थंड झालेला आहे। त्याला असं होतं उलट करून घेते कारण आपण त्याला खाली वॉटर पेपर लावलेला आहे ते आपण काढणार आहोत। हे बघा मस्त छान असं आपलं केक तयार झालेलं आहे। छान केक तयार झाले। आपलं चॉकलेट सिंपल चॉकलेट केक तयार आहे।